नमस्कार. मी अतिशय गर्वाने लोकांना सांगते की माझ्या आजूबाजूचं जग जरी बुडालं तरी मला ॲन्झायटी येणार नाही. पण ही परिस्थिती एका दिवसात नाही झाली बरं का. हे जितकं सांगणं सोपं आहे तितकंच करणं खूप कठीण आहे. पण ह्याला प्रॅक्टिस पाहिजे. दररोज उठून आपण आपल्याला आवडतं त्याच्यासाठी एक किंवा दोन तास काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे जेव्हा जेव्हा मी लोकांना सांगते तेव्हा मला लोक हा प्रश्न विचारतात की मग ह्याला स्वार्थीपणा नाही का म्हणायचं. नाही मैत्रिणीनो, दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. आपण स्वार्थी तेव्हा असतो की जेव्हा आपण फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्यांचा अजिबात विचार करत नाही. पण आपण जेव्हा आपल्यासाठी काहीतरी करतो आहे तेव्हा दिवसातले 2 तास आपण आपल्यासाठी काढतो आहे, बाकीचे 22 तास आपण लोकांसाठी सगळं करतो आहे. बायकांचं इथेच चुकतं. दिवसभर राबून 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 काम करणार, मग थोडा वेळ एक टी व्ही आपल्याला आवडतो म्हणून तो बघणार आणि मग दिवस संपणार. त्या टी व्हीमधली सुद्धा जी सिरियल असते त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिटिक्स, ही बाई हिच्याबद्दल असं बोलत असते, ती बाई तिच्याबद्दल असं बोलत असते. त्याच्याऐवजी जर आपण स्वतःला आवडणारं काहीतरी पण त्याच्यात स्वतःची उन्नती होणारं काहीतरी जर केलं तर आपलं मन ॲन्झायटी, डिप्रेशन या मानसिक आजारांपासून लांब राहू शकतं. आमच्या आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मन सशक्त करायचं असेल तर मनाची धी, धृती आणि स्मृती ह्या गोष्टी तुम्हाला वाढवायला लागतील. आता धी, धृती आणि स्मृती वाढवण्यासाठी आपल्या आपले छंद, आपल्याला येणाऱ्या कला, आपल्याला आवडणारं वाचन आणि स्वतःमध्ये घालवलेला वेळ, म्हणजे नामस्मरण असेल, प्रार्थना असेल किंवा कुठली तरी पोथी वाचणं असेल, ह्याच्यामधनं आपली धी, धृती आणि स्मृती वाढते. म्हणून आजच आपला कुठला लहानपणीचा छंद होता तो आपण बघावा आणि त्याप्रमाणे आपण आपली वाटचाल चालू करावी. ही गोष्ट दररोज प्रॅक्टिसनीच साध्य होते बरं का. एखाद दिवस मोडला तर परत प्रॅक्टिस मोडते. जसं उदाहरणार्थ सांगते, माझी एक मैत्रीण आहे, तिला लहानपणापासून सतार वाजवायला खूप आवडायची. ती खूप वर्ष सतारही शिकली होती पण नंतर लग्न झालं, मुलं झाली त्यामुळे ती सतार मागे पडली. सतार अजूनही घरात होती पण त्याच्यावर धूळ साठली होती. ती धूळ तिने बाजूला केली, सतारीच्या तारा नीट लावल्या आणि जेव्हा पहिला सूर झंकारला तेव्हा तिला आनंद झाला. पण तिची पहिल्यांदा जी स्थिती होती त्याच्यामध्ये ती जितकी वाजवण्यामध्ये एक्सपर्ट होती त्याच्यावरनं तिला कळलं की आपले हात किती कडक झालेत आणि आपल्याला किती प्रॅक्टिसची गरज आहे अजून ते स्थान मिळवण्यासाठी. पण थेंबे थेंबे तळे साचे. म्हणून दररोज थोडं 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 करून आज लॉकडाऊनपासून 2 वर्षात तिने परत जे पूर्वी 12 वर्षात साध्य केलं होतं ते 2 वर्षात आता तिने साध्य केलेलं आहे आणि आपला आनंद तिने मिळवलेला आहे. तसं तुम्हीसुद्धा आपला आनंद शोधा आणि ॲन्झायटी आणि डिप्रेशनपासून स्वतःला लांब ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा. आमचा चॅनल सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा. नमस्कार.